हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज येणार आहेत मम्मी पप्पा. तर सकाळी सकाळी थोडंसं आवरून घेतलं आहे घरातलं आणि मम्मी पप्पा येणार आहेत. तर मम्मी पप्पा बाळाला भेटायला येणार आहे. भरपूर दिवस झाले बाळाला भेटले नव्हते आणि ज्यांचं काम पण होतं मग ते आले. आणि अनुष्का यश तिथेच थांबली, त्यांना बोलवलं होतं पण ते म्हटले की आम्हाला नाही यायचं, सुट्ट्या संपल्यावरच आम्ही येणार आहे. मग आता मम्मी पप्पा येऊन लगेच जाणार आहेत संध्याकाळी, कारण मुलं तिथे इथेच आहेत म्हणून. आता झाले मम्मी पप्पा आणि आजी नातीच्या चालल्या इकडं गप्पा. बाबा कशी शिट्टी वाजू त्या गोडे. कोण आहे ग, कोण आहे ग पप्पा ग पाची जी झोप आली. आता म्हणा आजी मला बोलली हसली बोलली. हा तर किती हाजी लागली, अकरा किती आनंद झालाय पाकराला. किती आनंद झाला, कोण आलं ग बच्चू, कोण आलं ग आनंद झाला. शनपरी मन पाहू कशी करती. शनपरी कॅमेरा पाहिला, आता आता कॅमेरा पाहिला. आपण कशी गाणं म्हणायचो, कशी गाणं म्हणायचे, गाणं म्हणजे गाई गोटे. आज आजीच्या जात बाळाची वाटी म्हणजे त्याची गाणं म्हणायची ना आजी. कशी गाणं म्हणायची तुला आजीला म्हण, आज मी तुझ्या हाताने आंघोळ करणार बाई. आज पिलेला मी चांगलं घालणार आहे. हा आजीच्या हाताने तो नोकलणार आहे, आजीच्या हातानेच नाव नोकलणार आहे बाई. कलच 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 आजी भाले नाव नाव करणार आहे आम्ही. आम्ही काय रोज कशी करतो, आम्ही भारीच नाव नाव करतो रोज. मस्त आंघोळ घातली मावशीने. झोप आली, झोप आली ग कधीची जागा तिथे जात जुळीत. बाबाला येतात घ्याता, बाबाकडे जायचं, बाबा कडे घ्यायचं येतात. लाईट लावा ना. हुशारे हुशार आहे बाबा ने तर लय दिवस होतात लहान बाळा घेतल्या अशी. हा फोन कोणचा आहे, माझा आहे नाही माझा नाही मम्मीचा आवाज होतो. बाबा आहे तुझी शास होती बा ना. म्हण बाबा म्हण. हॅलो बाबा म्हण बाबा. ए किती चाटतं रे ना, झोप आली तरी राडा ना. आणूचा फोन आला का व्हिडिओ कॉल कर. शिट्टी वाजवती वाजवा शिट्ट्या किती किती आनंद झालाय, किती आनंद झालाय पा ना. बाबाला जीभ दाखव, जीभ दाखव बाबाला, जीभ दाखव. ऐकली बोलती ती बोलती बोलती. बाबाला म्हणा कुठे गेलती एवढे दिवस. नाही म्हणा आता मी तर थांबणार. नको बाबा म्हणा तिकडे लय गरमी बाबा. अजून यांची साडू नाही आली जेवायला, येतील आता 5-1 मिनिटात. आली वाटत गाडी, आवाज आलं वाटत. हेलिकॉप्टर अजून यायचंय ग, 12:30 वाजले ना. काय माहिती काम असून काही केला होता, उचललाच नाही. मम्मी दिती आता वाढून बिर्याणी बनवली दाजींनी. काय काम बाकी काही काम नाही. अनुष्का आणि दादू हाय आज कोळपेवाडीला. हा त्यांना पण म्हणली ती मम्मी चला. दादा काल नाही आला. वाढून
बाबाला म्हणा शिट्ट्या वाजवायचं शिकून ठेवा. आता आता साडेतीन वाजत आले. मम्मीन ते आले होते 10:30 आले. आता 3 वाजले. तिकडून आलाय अनुष्काचा फोन. आजी बाबा कधी निघणार आहे? तुला एवढं काही दिलं दस कशी गरज होती होत आहे. फुल झोप लागली असं काय माहिती. नाही बरं परत एकदा म्हणणार आधी विचारते. जाऊ बाबू. बाबू पाय कसं पाहतोय? उगाच गरमी होती नाही तर आजी मी होती येऊन तर दिला असत का? उगाच गरमी होती नाही तर आजी तिच्या येऊन दिली असते बाई. आपण जाऊ का बाबातून? आम्ही जाऊ का अशी गाडीवर? बरोबर जाऊ का अशी गाडी? अशी गाडीवर जाऊ. आजी गणे पाहत तू जाऊ. हा आमच्या गणे पाहत एक दिवस मला कस केलं का दिवसभर? काही चालेल बिघडलं. चांगली लाडकी करून ठेवली. हा लाडकी करून ठेवली. मग लाडकी करून ठेवा लागती. आणि दिनीच्या 2 तपोरी का ग? त्याच्यामुळे पोरींचा लाड करावाच लागतो ना. तू मग 4 4 आहे काय ग? पप्पाला झाली घाई. हा चहा बनवायचा. अक्षरशः तुमच्या बायकोला चहा करायला मी नाही लावला. तुमची बायको स्वतःच म्हणली मम्मी पप्पा निघाले तर मी चहा बनवते. म्हणलं मग बनव का ग? बनवा मग दे त्यांच्याकडे. लय शायनिंग नाही आणायची. आठवड्यातून एकदा भाजी करी द्या. सकाळची तर भाजी माझ्याकडूनच करून घ्या. हा ना तू बहीण आहे काय? कोण दुश्मन आहे? माझी सारखी बहीण आम्ही बहिणीचे. बहिणींचं कामच असत. बहिणींना कामाला लावायचं का ग? पण मी लावणार नाहीये. पण तिची तीच करते. आणि ती असं काय नाही कधी काम नाही तरी ती करते काम. पण आम्ही तिचा शिटत नाही गाडती. आजी काय असते गाडती होत नाही. आजी काय गाडती होत नाही. आज मग एक छोटी असती तरी केला असं. असं काय नाही छोट्या बहिणी मी करते. आता तू नाही येत का मला चाकणला जोडी? बर थोडं थोडं तेवढं काय ना नाही का? तू नाही का चाकणला यायची अनुष्काला सांभाळ लागायला? बदला फिटाम पाय. आपल्या सारख्या नाही जास्त. काही काही ठिकाणी बोलती नाही. तस पण आपल्या चौघीन मध्ये जास्त बॉन्डिंग आहे जास्त. पण फक्त एखाद्या वेळेस जास्त एकत्र आल्यावर चेष्टा मस्करी चालूच असते. हा तो जन्मसिद्धा बांध नाही करते. पण आम्ही हिसाळ हिसाळ दुसरे. हा काय काय आता अक्षांचा लाड आहे तिच्या जवळ. बबड काय बच्चो कोण आलोय आज? मग काय आले आले किती हसले ती भाषा. डुप्लिकेट आहे का? साई आहे. बरं ओरिजिनल आणून द्यायचा का मग?
दाजी मी तुमच्या घरात अख्खी पातळी उचलून आली ना माझी डुप्लिकेट आहे म्हणून. डुप्लिकेट मिळाली मग तुमच्या आणावं लागतील सगळे उचलून ओरिजिनल काय गं. अल्युमिनियमचे खरंच बनवते नाही का तुम्ही? मग मोठ्याले काय करतो माहिती का, धमडा कार्यक्रम असं गप्पा जास्त पब्लिक आली मग आमचं प्रायव्हेट तशी मी आणणारच नाही तुमच्या घर काही करू नका. आमच्या घरी लय मोठे मोठे पातेले आमचे स्टीलचे पातेले सगळे मोठाले स्टीलचे आमचे मोठे स्टीलचे दोन आहे माझ्याकडं तिकडे पण. आजीला म्हणा तिकडे एवढी मोकळी हवा सोडली गर्मीत घेऊन बसली पाय ना कशी ऍक्टिंग करत आजी सोबत मावशीच विचार ना मावशी कुठे मावशी कुठे विचार ना मावशी कुठे मावशी कुठे पाहते पाहिले का वय किती ती लगेच पिल्लू बाबा सोबत चालला आजी बाबा सोबत फोटो काढते बाबाकडे गेलं तर लगेच लागलं तिला यायचंय तुमच्या सोबत फोटो चाललाय काढायचं तिला किती मजा वाटते यायल बाय ना एवढे दिवस मावशील नाही सुचलं फोटो काढून बाय बाय करत नाही तिथं बाय बाय कर पिल्लू तुला बाहेर जायला आवडत बाई बाय बाय कर बाय. हा पप्पा निघाले पप्पा लय घाई झाली सध्या पप्पा चष्मा नवीन बनवून घेतला काय मम्मीन ते निघाले आता मग कमी थांबवायचं होतं पण अनुष्का तिकडे त्याच्यामुळं आता या मग परत वाटत ना आजी बाबाचा अर्धा जीव इकडे अर्धा तिकडे कोणाला त्यांना आवडे नाही त्यांना आवडत तिकडच घ्यायचे गरम गरम. हा 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 घेतला ना मोबाईल चष्मा सगळं